उपस्थित असलेले आमच्या आमचे नेते महाराष्ट्र मराठवाड्याचे संपर्क प्रमुख आमचा बुलंद आवाज आणि आमचे ऊर्जा स्थान असलेले आदरणीय चंद्रकांत जी खैरे साहेब त्यांच्या समवेत उपस्थित या मंचावर उपस्थित असलेले तिन्ही महाआघाडीचे नेते आमच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक दोडूदादा पाटील या बीड जिल्ह्याचा धान्यवाद आमचे जिल्हा प्रमुख आनंददादा जगताप आमचे दुसरे जिल्हा प्रमुख आन बान शान असे आमचे अप्पासाहेबजी जाधव या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे बंधू राजेश्वरजी चव्हाण येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिली महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी कारण विभागीय सभा असल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून त्या ठिकाणी कार्यकर्ते येतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आणि म्हणून त्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ज्या बैठक घेतली होती आणि त्यामध्ये आम्ही यजमान म्हणून त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण सर्वांनी म्हणून यावं आणि त्यांनी मान्य केलं आणि ते खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहे. सध्या भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये जो काही वाद सुरू आहे मी पाहिला असेल की जागा वाटपावरून सध्या वाद सुरू आहे त्याच्यामध्ये कसं पाहता एकंदरीत? मी माझ्या भाषणात आत्ताच सांगितलं फक्त तो वाद जागा वाटपाचा पण नाही आहे सगळ्या दृष्टिकोनाचा नाही इतका आहे की विचारू नका खूप म्हणजे त्यांचे कधी पण काही मोठे 2 तुकडे होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि फक्त ते एकमेकाला वरतून सावरण्याचा प्रकार प्रयत्न करतात पण तो काही होणार नाही. ते आज त्यांच्यात आपसातले प्रचंड भांडणं सुरू झालेले आहेत आणि ते भांडणं हे असेच वाढत जातील. मात्र कालचं जर कोकणची सभा पाहिली तर त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील रामदास कदम असतील त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका केली गेली त्या सभेकडे कसं पाहताना एकंदरीत त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर कसं असेल? आम्ही कडवट शिवसैनिक आहे असा राग येतो आम्हाला असा राग येतो पण प्रत्यक्ष आम्ही कंट्रोल करतो संयम बाळगतो कारण आमचे नेतेच त्या ठिकाणी उद्धवजी संयम बाळगतात आदित्यजी संयम बाळगतात म्हणून आम्ही पण संयम बाळगतो कारण त्यांचं त्यांना अकला नाही आहे या सगळ्या लोकांना. अरे कोणामुळे मोठे झाले तुम्ही आणि त्यांच्याबरोबर तुम्ही बरोबरी करता आणि त्यांच्यावर हे करतात हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं की हे ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांना शिवे देतात तर आपलं आमचं काय मग आम्हाला असेच करतील ते आणि म्हणून महाराष्ट्राची जनता कधी यांना साथ देणार नाही यांना माफ पण नाही करणार गद्दारी केल्यामुळे. म्हणतं की आम्ही खोके दिले पाठवले तू कुठून आणले बाबा खोके तू पण खोके आणले कुठून? एका कंपनीला त्या ठिकाणी नोटिसा द्यायच्या की तू प्रदूषणाचा भंग केलेला आहे आणि पर्यावरणाचा भंग केलेला आहे आणि मग त्या दृष्टीकोनातून त्यांना नोटीस द्यायची मग ते धावत पळत रात्री यायचे किंवा माणूस द्यायचा त्यांचा आणि पेटे घेऊन यायचे. हे मला माहिती आहे माझ्या संभाजीनगरला झालेलं आहे ह्या रामदास कदमनी हे खूप भ्रष्टाचार केला त्यावेळेसुद्धा प्रचंड भ्रष्टाचार केला त्यांनी कुठून आले इतके पैसे आणि कुठून आले इतके खोके
खोक्या खोक्याचं नाव घेतो, अरे बाबा तू किती कमवलेस मग, कुठून झाले ते कॉलेजेस हॉटेल बिटेल हे ते जे बंगले टंगले ते कुठून आले हे जर विचार. एक कांदिवलीचा तो शाखाप्रमुख होता, फक्त शाखाप्रमुख होता, माननीय बाळासाहेबांनी त्याला आमदारकी दिली आणि नंतर मग त्या ठिकाणी म्हणे मी बाळासाहेबाच्या सोबत मी साथ दिली. अरे तुम्ही काय साथ दिली, सगळ्या मराठवाड्यांनी प्रचंड साथ दिली, तुम्ही एकट्याने दिली नाही आहे, सगळ्यांनी दिली. काय चौकशीची मागणी करताय का तुम्ही? कसली संपत्ती चौकशी? नाही ते आता हळू आपण मागणी करायची गरज नाही आहे, हे सरकार केव्हाही पडू शकेल. आणि त्यानंतर मग ते जे आता काड्या करतात ना ईडी बीडीचे राहून, तर ते नंतर मग जशाच तसे टीट फोडतात तसे होऊ शकेल.